दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेरियमयुक्त फटाक्यांवर असलेल्या बंदीचे आदेश हे केवळ दिल्ली आणि राजधानी परिसरासाठीच नसून अख्ख्या देशामध्ये लागू आहेत असं महत्वपूर्ण स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने 7 नोव्हेंबर रोजी नोंदवले. त्यामुळे आता हरित फटाक्यांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. तर याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात. 2018 पासून आवाज फाउंडेशन हे फटाक्यांमुळे होणारं ध्वनी प्रदूषण आणि फटाक्यातील घटक यांच्या चाचण्या करते. तर बेरियम हा घटक प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत असून त्याचा मानवी शरीरावरही घातक परिणाम होत असल्याचं आवाज फाउंडेशन कडून सांगण्यात आलं. त्यामुळे बेरियमयुक्त फटाके वापरण्यावर सर्वोच्च न्यायालयाने 2018 साली बंदी घातली होती आणि ती आजही कायम आहे. त्यामुळे आता बेरियमयुक्त फटाक्यांचे काय काय दुष्परिणाम होतात हे सुद्धा प्रामुख्यानं पाहणं गरजेचं आहे. तर बेरियम हा अल्कमृदा धातू म्हणजेच अल्कलाईन अर्थ मेटल आहे आणि तो केमिकली म्हणजेच रासायनिक दृष्ट्या हा अस्थिर असतो. त्यामुळे तो मूलद्रव्याच्या स्वरूपात सापडत नाही, मात्र त्याची संयुग म्हणजेच कंपाऊंड ही आढळतात आणि ती अतिशय विषारी असतात. तर बेरियमचं आयन अधिक प्रमाणात शरीरात गेल्यास त्याचा आपल्या मज्जा संस्थेवर म्हणजेच आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती घातक परिणाम होतो. त्यामुळे कंप सुटणे, अशक्तपणा, भयगंड, श्वसनात अडसर, अर्धांगवाद यांसारख्या गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका असतो. तसंच डोळे, पचन संस्था, हृदय संस्था, श्वसन संस्था आणि आपल्या त्वचेवरही याचा दुष्परिणाम होतो. आता हरित फटाके म्हणजे नक्की काय तेही पहा. ज्या फटाक्यांमुळे प्रदूषण कमी होतं, जे फटाके पर्यावरणपूरक आहेत त्यांना ग्रीन क्रॅकर्स किंवा हरित फटाके असं म्हटलं जातं. तर हे ग्रीन फटाके नेहमीच्या फटाक्यांप्रमाणेच दिसतात. तर यामध्येही फुलबाजी, फ्लावर पॉट, स्काय शॉट असे प्रकार मिळतात. हे फटाके मात्र काडीपेटीच्या सहाय्याने उडवले जातात आणि हे फटाके उडवण्याची पद्धतही वेगळी असते. यासोबतच या ग्रीन फटाक्यांमध्ये नक्की काय मटेरियल वापरलं जातं हे पाहणंही महत्वाचं आहे. तर हे फटाके वेगळ्या पद्धतीने तयार केले जातात आणि या फटाक्यांमुळे प्रदूषण होत नाही असं अजिबात नाहीये. तर नेहमी फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांपेक्षा सरासरी 30-40% कमी प्रदूषण होऊ शकतं असा दावा केला जातो. तसंच ग्रीन फटाक्यांमध्ये प्रदूषण वाढवणारी हानिकारक रसायनं नसतात असंही नाहीये. तर त्यामध्ये ॲल्युमिनियम, बेरियम, पोटॅशियम नायट्रेट आणि कार्बन हे वापरलं जातं, मात्र ते कमी प्रमाणात. त्यामुळे वायू प्रदूषणही कमी होतं आणि फटाक्यांमुळे रोषणाई होते. तर हे फटाके उडवताना धूर निघतो, मात्र त्याचं प्रमाण सुद्धा अगदी कमी असतं. तर हे हरित फटाके हे सर्वसाधारण फटाक्यांपेक्षा थोडेसे महाग असतात. म्हणजेच जे फटाके एरवी तुम्ही 250 रुपयांना विकत घेता, त्याच प्रकारच्या ग्रीन फटाक्यांसाठी सुमारे तुम्हाला 400 रुपये मोजावे लागू शकतात. तर या हरित फटाक्यांमध्ये वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे वॉटर रिलीजर क्रॅकर. या प्रकारच्या हिरव्या फटाक्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते पेटवल्यानंतरही त्यात पाण्याचे कण तयार होतात. त्यामुळे फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण हे कमी होतं. तर फटाके जाळल्यानंतर तयार होणाऱ्या पाण्याच्या रेणूंमध्ये सल्फर आणि नायट्रोजनचे कण हे विरघळतात. तर दुसरा प्रकार हा सफल क्रॅकरचा आहे आणि हे फटाके हे प्रदूषण नियंत्रण ठेवण्यात सफल ठरलेले. तर तिसरा प्रकार हा स्टार क्रॅकरचा आहे. त्यांच्या नावाप्रमाणेच असे फटाकेही एखाद्या ताऱ्यापेक्षा कमी नाहीयेत. या प्रकारचे फटाके तयार करण्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर केला जातो. त्यामुळे ते जाळल्यानंतरही घातक सल्फर आणि नायट्रोजन वायू हा अत्यंत कमी प्रमाणात तयार होतो आणि हवेचं प्रदूषणही सुमारे 50-60% कमी होतं. तर चौथा प्रकार हा अगदी वेगळा आहे, तो म्हणजे अरोमा फटाक्यांचा. नीरीने उत्पादित केलेले हे फटाके कमी हानिकारक वायू तयार करतात, तसंच ते जाळल्याने एक सुखद सुगंध सुद्धा उत्सर्जित होतो. तर या हरित फटाक्यांची निर्मिती कोणी केलं हे सांगायचं झाल्यास, या फटाक्यांची निर्मिती ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन म्हणजेच CSIR या अंतर्गत कार्यरत नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच नीरी आणि इतर अनेक संस्था या संशोधन प्रकल्पात सहभागी झाल्या होत्या. आणि त्यात नीरीची भूमिका ही सगळ्यात महत्वाची ठरली असून नीरीच्या नागपुरातील फॅसिलिटी सेंटरमध्ये हरित फटाक्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आणि त्यानंतर हे फटाके बाजारात आले. मात्र आता हे हरित फटाके नेमके ओळखायचे कसे याबाबतही अनेकांमध्ये संभ्रम आहे. तर हिरवे फटाके सहज ओळखण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि CSIRने काही मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. तर फटाक्यांच्या पॅकेटवरही छापलेला बारकोड स्कॅन करून अशा फटाक्यांची ओळख पटवणं शक्य. याशिवाय फटाक्याच्या प्रत्येक उत्पादनावर CSIRचं आणि निरीचं चिन्ह सुद्धा दिसून येईल.
तर हिरव्या रंगाचा बॅजच्या आकारातील कंपनीचं नाव किंवा लोगो सुद्धा दिसून येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हरित फटाक्यांचीही ओळख करू शकता. तर नक्कीच तुम्ही हरित फटाके वापरा आणि तुमची दिवाळी ही आनंददायी आणि उत्साहाने साजरी करा.